मकर संक्रांत म्हटलं की महिलांचा आवडता उत्सव आणि याच पारंपरिक उत्सवानिमित्त महिलांच्या गाठीभेटी होऊन हळदी कुंकू आणि वाण देऊन औक्षण करण्याचा छान कार्यक्रम आणि याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिर्डी शहरातील श्रीरामनगरमधील वैशाली वेणुनाथ गोंदकर आणि पूजा जगन्नाथ गोंदकर यांच्या निवासस्थानी हळदी कुंकवाचा सुंदर कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी श्रीरामनगर परिसरासह शिर्डी शहरातील महिलांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. यावेळी शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांनी उत्कृष्ट नियोजन केले असून हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त शालिनताई विखे पाटील यांचे प्रेरणादायी विचार ऐकून खरोखर प्रेरणा मिळाली असल्याचे उपस्थित महिला भगिनींनी सांगितले. इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तसेच त्या आपल्या इथे शालिनीताई विखे यांनी भेट दिली. त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी भाषणातून आम्ही खूप काही शिकायला आम्हाला महिलांना भेटलं. व हे आम्ही आमला तालू सामाजिक कार्यात अग्रेसर असतात व गोरगरिबांना किंवा खूप यांना मदत करतात. ते या वार्डामध्ये म्हणजे कुठलीच कमी नाही आहे आपल्या वार्डात. म्हणजे आजपर्यंत त्यांनी खूप काही सोयी सुविधा खूप उपलब्ध केल्यात त्यांनी. आज इथे जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला जगन्नाथ दादा गोंदकर यांच्या इथे, तो फार सुंदर रीतीने पार पडला आणि शालिनीताई विखे यांचं इथे आगमन झालं होतं आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते महिलांना मार्गदर्शकच ठरणार आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम तो होता आणि याच्या पासून सगळ्या महिलांना आम्ही मान पण देतो इथं थांबून, कारण आम्हाला आनंद वाटतो. दादा म्हणजे आमचे सगळे श्रीरामनगरचे दादाच आहेत आमच्यासाठी आणि प्रत्येक महिलेला मान देताना महिला पण खुश होऊन जातात आणि ते हळदी कुंकवाचा मान देताना ताटं देतात, वडेपाव देतात. महिला पुरुष मुसलमान हिंदू मुस्लिम असे मात काही ठेवत नाही, भेदभाव ते सगळे एक सारखे पकडतात. महिलांना एकत्र येण्याची एकी भेटते आणि शालिनीताई आल्या, शालिनीताईनी जे भाषण दिलं आणि ते सगळ्या महिलांना आवडलं, आवडल्यामुळे सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या, कारण आम्हाला पण खूप आनंद वाटला त्या अशा बोलल्यामुळे. तर महिलांसाठीच बोलल्या ना, गरीब असू पैशावाले असू श्रीमंत असू कोणी असू पण सगळ्यांनी एकीने राहावं असं शालिनीताईंनी पण भाषण दिलेलं आहे. याच्यावर आम्हाला खूप आनंद वाटला, प्रेरणा मिळते म्हणूनच म्हणतो ना आम्ही, कारण शालिनीताईंनी जे प्रेर सांगितलंय ना त्याच्यावर आम्हाला सगळ्यांना एकच आनंदी प्रेरणा वाटली. संदेश दिला आणि सगळ्यांच्या डोक्यात पण बसल असं आम्हाला वाटतं. भाऊला सगळ्या महिलांचा आणि सगळ्या लहान मुलांचा सगळ्यांचा आशीर्वाद भेट हा सगळ्या मोठा शुभेच्छा. अरे दिल्ली में ये सब नहीं होता उधर, यहाँ आए हमें 10 साल हो गए लेकिन यहाँ प्रोग्राम होता तो अच्छा लगता. आते हम बहुत अच्छा दिल से एकदम बहुत अच्छा लगता है. धन्यवाद उनका बहुत, सबके लिए इतना करते है वो. सब महाराष्ट्र के भी आते हैं और कास्ट के रहते वो भी आते हैं, मुस्लिम भी आते हैं, सब खुश होके जाते हैं यहाँ से, बहुत अच्छा लगता है. आज वैशालीताई यांनी पूजाताई यांनी जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांच्या घरी जो ठेवलेला आहे, निश्चितच नवीन वर्ष सुरू झालं की संक्रांत हा पहिला सण येतो नवीन वर्षामध्ये आणि या संक्रांतीच्या निमित्ताने सर्व आमच्या महिला भगिनी अत्यंत उत्साहाने हरेरीन भाग घेऊन तो संक्रांती सण साजरा करत असतात. या वर्षी जवळजवळ 1 महिन्याच्या आसपास म्हणजे रथ सप्तमीपर्यंत हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू असतात. हा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण करतात आणि या नवीन विचारामुळे निश्चित एक चांगली दिशा आणि प्रेरणा त्यांना मिळत असते. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आमच्या महिला भगिनी आयोजित करत असताना जे काही वाण देतात ते वाणाला सुद्धा वेगळ्या पद्धतीचं महत्व आहे. काही महिलांनी पर्यावरणाच्या दृष्टीने कोणी आंब्याचे रोप दिले, कोणी आवळीचे रोप दिले, कोणी आयुर्वेदिक पद्धतीचे रोपटे दिलेले आहे. म्हणजे महिलांना कशाची गरज आहे आणि आपण समाजासाठी काय केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी वेगळे उपक्रम राबवलेले आहे आणि असेच उपक्रम योग्य वेळी राबवून आपण एक चांगली म्हणजे प्रेरणा तर महिलांना देतच असतो, परंतु आमचे जे विधवा महिला भगिनी सुद्धा आहेत यांना सुद्धा आम्ही सांगत असतो की आपण जरी विधवा असाल तर आपण कंपल्सरी डॉक्याला कुंकू लावलं पाहिजे, कारण शेवटी जरी तिचा पती तिच्या याच्यातून गेला असेल पण तिच्या मनामध्ये त्याची भावना ती मरोपर्यंत असते, म्हणून निश्चितच तिने सुद्धा कुंकू लावलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला विधवा महिलेला आमची गाडीची पूजा असेल, देवाची पूजा असेल, लग्नाचा एखादा मान असेल तर आमच्या ह्या महिला भगिनीला पुढे आणून तिचा सत्कार करून तिने सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये हरिहरीने भाग घेतला पाहिजे. आणि महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल, आरोग्य कसं राखलं पाहिजे, वेगवेगळे शिबिर कॅन्सरचं शिबिर असेल, असे वेगवेगळे उपक्रम आमचे ह्या रथ सप्तमीपर्यंत राबवले जातात आणि अशा पद्धतीने एकत्र येऊन महिलांची वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं असतात हे कामं करत असताना दुसऱ्या महिलेलाही वाटतं. आज बरेचशा आमच्या महिला भगिनी
सरपंच झालेले आहे, कोणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष झालेले आहेत. आणि हे नवीन नवीन जे विचार असतात, हे विचार जे देवाणघेवाण एकमेकीशी तळागाळापर्यंत जाऊन हे विचार त्यांच्यापर्यंत जात असतात. आणि एकीने चांगली काम केलं तर दुसऱ्याला वाटतं आपण आपल्या पद्धतीने चांगलं काम केलं पाहिजे. निश्चितच टाकाऊपासून टिकाऊ सुद्धा आपल्याला कसं करता येईल, हे जे काही साहेबाबांना जे फुलं वाहतात, आम्ही जो काही महिला बचत गट जवळजवळ 800 महिलांना जो रोजगार दिलेला आहे, तर निश्चितच या महिलांना जे वयस्कर झालेले असतील, कारण घरातल्या लोकांना कधी कधी ओझं वाटतं वयस्कर लोक म्हणून, ते सुद्धा येऊन फुलांचं वर्गीकरण करतात. न्यूजपेपरवर आपण जी सीसीसी तयार केलेली आहे, आज 40,000 महिलांचं संघटन आपल्या राहतो तालुक्यामध्ये आहे. कुणाचं घाणेच तेल असेल, कुणाचं आवळा कँडी असेल, कुणी ऑर्गॅनिक पद्धतीची हळद असेल, असे दुग्ध व्यवसायामध्ये शेळीपालन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्याचे व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि एक प्रकारचा चांगला उपक्रम आपल्या ह्या भागामध्ये राबवलेला आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजय विखे पाटील असतील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी जे काही जनसेवा फाउंडेशन कार्ड जी संस्था जी काढलेली आहे, ही निश्चितच गोरगरीब जनतेसाठी फार फायद्याची ठरलेली आहे. इथून पुढच्याही काळामध्ये असेच उपक्रम राबवून आपल्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्व महिलांना एकत्र येऊन जे उपक्रम राबवणार आहे याची नवी दिशा आपल्या या महिलांना देणार आहोत. आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने या ठिकाणी सरडी गावकर महिलांनी जो प्रतिसाद दिला त्याला मला खूप आनंद झाला. आणि शालीनताईंनी पण आम्हाला वेळ दिला, त्यांचे पण खूप धन्यवाद. आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने ज्या महिला भगिनी जमल्या त्यांचे पण खूप खूप अभिनंदन. जेवढ्या महिला भगिनी जमल्या त्यांची सगळ्यांची जी भावनेची जी देवाणघेवाण झाली आणि शालीनताईंनी जे भाषण केलं त्यांची सगळ्या महिलांना खूप मोठी प्रेरणा भेटली.